राजू खिचडे कुटुंबांनी जोपासली सामाजिक बांधिलकी. मुलांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना केले जीवनावश्यक वस्तूचे वाटप. कारतगा तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायत माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते राजू खिचडे यांनी मुलगी पियुषा व पुतण्या संचित याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोरगरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. वाढदिवसाला भरमसाठ व वायफळ खर्च करण्याची प्रथा समाजात वाढत आहे. अशा प्रकाराला फाटा देत वाढदिवसाला खर्च होणाऱ्या रकमेतून एक विधायक कार्य व्हावे या उद्देशाने तिसरी आघाडी व विकास रत्न PKPS यांच्या पुढाकाराने राजू खिचडे यांनी गरीब कुटुंबांना मुलांच्या वाढदिवसानिमित्त धान्य देण्याचा संकल्प करून मान्यवरांच्या हस्ते वाटप केले. खिचडे कुटुंबांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी प्रथमच कुमारी पियुषा हिचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. आई वडिलांनी केक भरविल्यानंतर उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक रावसाहेब भांडे यांचाही केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. बोलताना राजू खिचडे म्हणाले, वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता कोरोनामुळे अनेक गरीब कुटुंबांना जगणे अवघड झाले आहे. अशा गावातील 40 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना हातभार लावला असल्याचे सांगितले. चार पाच ड्रेस आणून साजरा करण्यापेक्षा जे गावामध्ये गोर गरीब जनता आहे अशा लोकांना आमच्या कुटुंबाकडून आमच्या मुलाच्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसानिमित्त त्या लोकांना काहीतरी सहकार्य व्हावं म्हणून मी आमच्या कुटुंबावर चर्चा करून 1.5 किलो तांदूळ, 1 किलो शाळू, 1/2 किलो रवा, 2 साबण आणि 1 कोलगेट फार मोठं काय नाही पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जे अतिशय गरजू आणि गरीब कुटुंबाचे लोक आहेत अशा लोकांना द्यायचे एक उपक्रम आज आमच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही केलेला आहे. यावेळी सोमराया गावडे, संजय गावडे, सुभाष ठकाणे, महावीर होनवाडे, रावसाहेब भांडे, आलू बुडके, आप्पासो भागाजे, रमेश मगदुम, दिलावर अत्तार, ज्योतिराम कांबळे, इलाई अत्तार, शौकत कलावंत इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू कराडे यांनी तर आभार किरण सदलगे यांनी मानले.